पाण्याने तर आमचं गाव श्रीमंत झालंय, पण मनानं पण श्रीमंत झालेलं आहे आमचं गाव. आम्हाला म्हणजे कुणाला काही मागायची ह्याची गरज राहिली नाही. ही चळवळ आमची अजून 5 वर्ष तरी थांबणार नाही, म्हणजे आम्ही पुढे 5 वर्ष तरी ह्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळी कामं करू. ८० टक्के लोकांनी सुपारी तंबाखू बंद केलेली आहे. गावात बदल झाला, सगळी शांतता आली, महिलांना सुख लागलं. दारू पिऊन येणारे जे पुरुष होते त्याच्यापासून त्यांचं कुटुंब सुखाशांतीने चालायला लागलं. आज रोजी गावामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. सगळं जी काही मोडणारी संसार होती ती मोडणारी संसार आज चांगल्या पद्धतीने सुखाने नांदतात. म्हणजे आम्हाला आमचं गाव तर पाणीदार ह्या पाणी फाउंडेशनमुळे झालं, परंतु सगळ्यात मोठा आमच्याचा विजय जलसंधारण होऊन गावामध्ये विकासासाठी लोकांचं मनसंधारण झालं. दुष्काळमुक्तीसाठी महिला पुढे आल्या, आणि ज्या महिलांना घरामध्ये राहण्याचं बंधन होतं त्या महिला आज सर्व महिलांसोबत का होईना एकत्र यायला लागलेत. कुठली तरी एक जुनी रूढ परंपरा लयास पावते असं वाटतं. कधीच वाटलं नव्हतं असं आपला जीव मोकळ्या ह्यात वातावरणात फिरल असं वाटत नव्हतं.